तो कैसे हैं आप लोग? अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहे हैं, बहुत तेज। जय श्री भाऊंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे एपी ग्राफिक्स। तर भाऊंनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि न्यू कन्सेप्ट स्टाईलमध्ये कडक व्हिडिओ झालेला आहे, कारण आजचा व्हिडिओ आपण स्पेशली बर्थडे स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती केलेला आहे आणि एक नवीन कन्सेप्टचा यूज करून। आणि आज भाऊंनो सॉन्ग सुद्धा एक नवीन आहे आणि इफेक्ट सुद्धा नवीन आहेत आणि जे टेक्स्ट पिंज आहेत ते सुद्धा भाऊंनो नवीन, एकदम नवीन व्हिडिओ झालेला आहे। हा व्हिडिओसाठी एक तर लाईक भाऊंनो नक्की करा, कमेंट सुद्धा करा, कारण भाऊंनो अशी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते यार। आणि भाऊंनो या व्हिडिओचे जे काही मी मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियलची जी डाउनलोड लिंक असेल ती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही आपले सर्व मटेरियल अगदी सहजपणे डाउनलोड करून घेऊ शकता। पण मित्रांनो, आपले जे शेकी बटन बिटमॅक प्रीसेट लिंक आहे ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, पण त्याला एक पासवर्ड राहणार आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे भाऊंनो। कारण ज्यावेळेस तुम्ही आपले मटेरियल फोल्डर किंवा शेकी फटचे जी प्रीसेट लिंक आहे त्याला तुम्हाला ओपन कराल, ते तुम्हाला एक पासवर्ड मागेल आणि भाऊंनो तो जो पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप करता अगदी पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला पासवर्डही कळेल आणि हा व्हिडिओ मी कशाप्रकारे क्रिएट केला हे अगदी सहजपणे कळून जाईल। आणि भाऊंनो हे जर मटेरियल तुम्हाला अगदी फ्रीमध्ये विदाऊट पासवर्ड हवे असेल तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि भाऊंनो जे काही शेकी फेड आणि आपले जी बिटमॅप प्रेसिंग आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे आणि बाकी जे आपल्या व्हिडिओ एडिटिंगसाठी मी ॲप यूज करतो लेटेस्ट वर्जनचे प्रो वर्जन असतात तर ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहेत, तिथून तुम्ही आपले जे मेसेज असतात ते आपले जे ॲप्स असतात ते तिथून डाऊनलोड करून घेऊ शकता। आणि भाऊंनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल आहे त्यात तुम्हाला मी स्पेशल कॅलिग्राफी पिंजेस दिले आहेत भाऊंनो, आणि ते कॅलिग्राफी पिंजे टॉप पिंजे आहेत भाऊंनो, आणि ते कशाप्रकारे असणार आहे ते तुम्हाला मी एकवेळ दाखवून देतो। तर म्हणून बघू शकता अशा प्रकारची जी कॅलिग्राफी पिंज एकदम कडक मध्ये शेट नावाची हा बघू शकता वन फुल कडक इफेक्टेड पिंज आहे आणि जी बॅकग्राऊंड तुम्ही इरेज करून दिली आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग मध्ये कोणत्याही अडचणी नाही बनवून। हे आपली फर्स्ट पिंज आहे, त्यानंतर सेकंड पिंज बघून बघू शकता फुल कडक मध्ये बघून कॅलिग्राफी पिंज ही मी स्वतः क्रिएट केलेले बघून तुमच्यासाठी काय आणि हे तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। म्हणून तिसरी सुद्धा पिंज होऊ शकतो म्हणून फुल कडक मध्ये भाऊ नावाची पिंज, त्यात तुमच्या भावाचा सुद्धा बर्थडे साठी तुम्ही ही पिंज यूज करू शकता आणि ते मित्राच्या सुद्धा बर्थडे साठी ही पिंज म्हणून तुम्ही यूज करता। म्हणून फोर्थ पिंज होऊ शकतो म्हणून अशा प्रकारे जान नावाची पिंज आहे, एकदम खतरनाक पिंज आहे तुमच्या मित्रासाठी, तुमच्या एकदम कडक देवलक मित्रासाठी ही पिंज तुम्ही यूज करून इरिटिंग करू शकता भाऊ। आणि आपले जे फिफ्थ नंबरचे बघून बघू शकता हे सुद्धा पिंज आहे फुल कडक नावाची पिंज आले भावा, यात स्पेशल कॅलिग्राफी यूज केलेले बघून बघू शकता आणि टेक्स्ट सुद्धा एकदम कडक मध्ये आहे। म्हणून या सर्व पिंजेची जी डाउनलोड लिंक असेल मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आणि शेकी फिट आणि बीटमॅक प्रीसेट लिंक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले भाऊ। जर का तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकर फॉलो करून टाका, कारण मी तुमचं तुमचा जे काही व्हिडिओ एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम असतो ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामुळे इंस्टाग्रामला फॉलो नक्की फॉलो करा भाऊ। तर चला आजच्या जबरदस्त स्टेटस व्हिडिओ एडिटिंगला भाऊ करूयात इथून आता आपण। तर भाऊंनो बघू शकता जे आपलं अलाइट मशीन ऍप आहे ऍपच्या विंडोवरती आता आपण आलेलो आहोत, तरी ते सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय आपलं जे या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्याला ओपन करायचं आहे आणि मी तिथे तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रीसेटिंग दिलेले असणार आहे, तर त्याला तुमच्या अलाइट मशीन ऍपमध्ये इम्पोर्ट करायचं आहे। भाऊंनो इम्पोर्ट केल्यानंतर ते आपल्या अलाइट मशीन मध्ये येऊन जाईल, तरी ते सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय जे आपलं बीटमार्क प्रीसेटिंग असेल तर त्याला तुम्हाला काय अशा प्रकारे ओपन करू शकता होऊ शकता। मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्हाला मी सॉन्ग दिले आणि काही बीट सुद्धा दिले, या बीटच्या मदतीनुसार तुम्ही तुमचा फोटो ऍड करून किंवा व्हिडिओ ऍड करून एडिटिंग करू शकता। तर आता सर्वात आधी काय करायचं आपलं या व्हिडिओच्या स्टार्ट पोझिशनला तुम्हाला काय अशा प्रकारे इथून जायचंय, स्टार्ट पोझिशन आल्यानंतर भाऊंनो बघू शकता खाली एक प्लस वाले आयकॉन दिसेल अधिक चिन्हाचं, याच्यावरती क्लिक करायचं सिंपल आणि इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, याच्यानंतर तुम्हाला व्ह्यू ऑल वरती भाऊंनो क्लिक करून टाकायचं आहे आणि तुमच्या मटेरियलचे फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही एका भाऊंनो तुम्हाला बॅकग्राऊंडला ऍड करून घ्यायचं आहे, तरी तुम्ही काय करतो तुम्ही एका इथून बॅकग्राऊंड व्हिडिओला भाऊंनो ऍड करून घेतो। भाऊंनो बघू शकता अशा प्रकारे मी तुम्ही एका बॅकग्राऊंडला ऍड करून घेतलं एकदम फुल कडक आहे भाऊंनो, हे आपण स्पेशली बर्थडे व्हिडिओ एडिटिंगसाठी यूज करतो। तर ह्या बॅकग्राऊंडला ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याला तुम्हाला इथून स्टार्ट पोझिशन जायचं, खाली मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला या बद्दल सरकवायचं म्हणजे स्क्रॉल डाऊन करून घ्यायचं होऊ शकतं। आपले झूम होत आहे भाऊंनो त्याला तुम्हाला पूर्णपणे झूम करून घ्यायचं म्हणजे जे आपली पूर्ण स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती तुम्हाला व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। म्हणून बघू शकता ऍडजस्ट झाल्यानंतर कशा प्रकारे तुमचे बॅकग्राऊंड दिसणार एकदम फुल कडक
लक्ष चालून दे. त्याला काय करतो मी थोडंफार इथून म्हणजे आपलं झूम आउट करतो, म्हणजे थोडं म्हणजे चांगलं दिसेल, क्लिअरिटी जी चांगली दिसून येईल. होऊ शकता म्हणून अशा प्रकारे झूम केन जगू शकता हे फुल कडकमध्ये तुम्हाला इथून अशा प्रकारे दिसणार आहे. तर याची जी ड्युरेशन आहे बघून आपली पूर्ण म्हणजे आपली या बीट आपली बीट मार्क आहे बघू शकता तुम्हाला मी सांगतो 12.29 या बीटमार्क पासून नसणार आहे. तरी ते तुम्हाला काय करायचं ते सांगतो बघून. सिम्पल तुम्हाला आपलं जी बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तरी तुम्हाला डबल लेअरचं एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला इथून क्लिक करून टाकायचं आहे आणि इथून कॉपी लेअरला बघून क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरला क्लिक केल्यानंतर आपलं जी हा बॅकग्राऊंड फिनिश होतो होऊ शकता इथे फिनिश होते इथे थोडंफार ह्या बाजूला आणायचं आहे आणि परत तुमच्या डबल लेअरवरती क्लिक करून सिम्पल तुम्हाला पेस्ट लेअर करून टाकायचं आहे. बघू शकता आपल्या आहे त्याची लेअर पेस्ट होऊन जाईल आणि आपल्या जे आपले बीटमार्क असे आहे बीटमार्क कशी यायचं आहे आपल्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करून तुम्हाला इथून एक्स्ट्रा पॅटर्न असेल तो कट करून टाकायचा आहे. कट केल्यानंतर म्हणून बघू शकता कडक मध्ये आपले झाले आहेत आणि म्हणून हे जे बीट आहे म्हणून आपले जे डायलॉग आहे यासाठी बीट्स आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ स्टार्ट पॉईंट जायचं आहे आणि परत तुम्हाला प्लस वरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑलवरती क्लिक करून इथून तुम्हाला एका बॅकग्राऊंड म्हणजे आपले टेक्स्ट पिन असेल म्हणून ते टेक्स्ट पिनला तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे. बघू शकता म्हणून अशा प्रकारे हा टेक्स्ट पेन जे मी तुम्हाला दिलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन दिलेलं फुल कडक मध्ये हा टेक्स्ट पेन आहे. तर याची जी ड्युरेशन आहे तुम्हाला ही आपल्या या बीट मार्क पेज ठेवून द्यायचे 4.27 सेकंड पर्यंत आणि हा जो याचे पार्ट आहे तर वाढून घ्यायचा. बघू शकता हे आपल्या पूर्ण स्क्रीनवरती येऊन जाईल. तर आला तुम्हाला मूव ऑन ट्रान्सपेरंट ऑप्शन क्लिक करून याची जी साईज आहे तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायचं काय अशा प्रकारे याची साईज इन्क्रीज केली तर तुम्हाला ऑप्शन दिली करून आला तुम्हाला खाली अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करून घ्यायचं आणि थोडंफार याची साईज इन्क्रीज करून इथून व्यवस्थित तुम्हाला ऍड करून घ्यायचं. बघू शकता म्हणून आपलं ऍड झालेलं आहे. तर आता जो आपलं दुसरा एक टेक्स्ट पेज असेल त्याला तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे. त्यासाठी परत तुम्हाला या आपल्या बीट मार्क पेज यायचं आहे प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आहे. परत आपल्या मटेरियलचं फोल्डर ओपन करून आपण तिथून एका आपल्या परत एका बघू शकता अशा प्रकारे असं बाईक बर्थडे मी तुम्हाला एक पिन दिले आणि फुल कडक पिन जेवण आणि एकदम नवीन पिन आहे. कारण म्हणून प्रत्येक कुठे मी अशा प्रकारे नवीन पिन जे यूज करत असतो जेणेकरून तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटिंग मी फुल खतरनाक होऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे ऍड केलं तुम्हाला काय करायचं आहे मूव अँड ट्रान्सपोर्टचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून म्हणून त्याला ह्यालाही तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे झूम केंद्र होऊ शकतो म्हणून असे तुम्हाला दिसतोय. त्यानंतर परत तुम्हाला ट्रान्सपोर्टवरती क्लिक करून जी साईज म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. हे आपल्या ऍडजस्ट होऊन जायला म्हणून बघू शकताय आणि याला परत थोडंफार काय करतो मी इथून बारीक करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे जी साईज थोडंफार मी इथून बारीक करून घेतो म्हणून या विषयाने बघू शकता. बघू शकता म्हणून आपण याला अशा प्रकारे व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून घेतलं आणि जी जी ड्युरेशन आहे तिथेपर्यंत ठेवलं आहे. तर आता बाकी जे आपले जे राहिले असतील बघू शकता अशा प्रकारे बीट्स आहेत या बीट्सला तुम्हाला तुमची इमेजेस ऍड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या बीट मार्कवर जायचं म्हणून बघू शकता 12.29 बीट मार्क आहे इथे तुम्हाला जायचं आहे आणि परत तुम्हाला प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑलवरती क्लिक करून तुमच्या कोणत्याही मित्राचा किंवा तुमचा बर्थडे असेल ते इमेजेस ऍड करून घ्यायचे. तरी तुम्ही मी आता काय करतो काही इमेजेस असतील बघून त्यांना इथून ऍड करून घेतो. बघू शकता म्हणून अशा प्रकारे आता मी इथून इमेजला ऍड करून घेतो. आता इथून बघून एका इमेजला काय करतो ऍड करून घेतो. बघू शकता म्हणून अशा प्रकारे आता आपले जे NSB पिक्चर्स आहेत त्यांची मी काही इमेजेस आता युज करत आहे. तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा कोणाचे वाढदिवस असेल त्यांची तुम्ही ऍड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे या इमेजला ऍड केल्यानंतर बघून तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. आपलं जे पहिले बीट मार्क आहे तिथून दुसऱ्या बीट मार्क जाण्यासाठी जे प्लेचं बटन आहे त्याला लागून एक ऍरो सारखं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. बघू शकता हे तुम्हाला मी तुम्हाला दाखवत आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला इथून क्लिक करत आहे. तुम्ही डायरेक्टली बघून तुमच्या दुसऱ्या बीट मार्क जाल आणि एक्स्ट्रा पार्ट जो असेल कट करून घेत आहे. आणि म्हणून हे जे मी तुम्हाला काही इमेज दिले ते ऑटोमॅटिकली सेट होऊन जातील. म्हणजे तशा प्रकारे मी तुम्हाला क्रॉपिंग करून दिले सर्व इमेजेस त्यात तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायला लागणार नाहीत. मी तुम्हाला डायरेक्टली ती इमेजेस असतील ते व्यवस्थित ऍड करून दिले जाऊ शकता. अशा प्रकारे हे तुम्हाला व्यवस्थित म्हणजे डायरेक्ट कायच क्रॉपिंग करायला लागणार. जर तुमची इमेज सेट नसेल तर तुमच्या इमेजवरती क्लिक करायचं मूव्ह ऑन ट्रान्सपोर्टचे ऑप्शन क्लिक करायचं. तर तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचं सेट करून घेऊ शकता. झूम आउट करून झूम इन करायचं तुम्हाला अशा प्रकारे करू शकता. तर अशा प्रकारे आपण ह्या बीट्सच्या मदतीने तुम्हाला तुमची इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत. तर अजून काय करून घेतो आपले जे काही सर्व इमेजेस आहेत बघून त्यांना इथून आता ऍड करून घेतो. ओके तर भावना बघू शकता जे काय आपले इमेजेस आहेत ती मी इथून ऍड करून घेतल्यात आपल्या बीटमार्कच्या मदतीने. भावना बघू शकता आपल्या अशा प्रकारे इमेजेस ऍड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथून एका पीएनजीला ऍड करून घ्यायचं. त्यासाठी तुम्हाला आपल्या या बीटमार्कवर जायचं भावना. बीटमॅकच्या नंतर तुम्हाला सिंपल काय करायचं प्लसवरती क्लिक करून टाकायचं. इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्यू ऑलवरती क्लिक करून घ्यायचं. व्ह्यू ऑलवरती बघून क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं एका शॅडो पीएनजीला ऍड करून घ्यायचं. म्हणजे ब्लॅक शॅडो पीएनज असेल बघून त्याला काय अशा प्रकारे इथून ऍड करून घ्यायचं. बघू शकता बघून अशा प्रकारे या ब्लॅक शॅडो पीएनजीला ऍड केल्यानंतर याची जी बघू शकता ड्युरेशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत नाही जाईल आणि या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्णपणे वाढवून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे आपल्या व्हिडिओवरती येऊन जाईल. आणि याची जी साईज तुम्हाला मूव्ह ऑन ट्रान्सपोर्टवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून साईज इन्क्रीज करून घ्यायचं काय अशा प्रकारे बघू शकता. पूर्णपणे झूम करायचं बघून बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर बघून तुम्हाला इथून बॅक यायचं पूर्णपणे आणि परत तुम्हाला काय करायचं आपल्या परत आपल्या स्टार्टच्या बीटमार्क पण जायला जाऊ शकते. इथे 12.29 बीटमार्क असेल आणि परत तुम्हाला प्लसवरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑलवरती क्लिक करून म्हणून तुम्हाला इथून एका स्पेशल पीएनजीला ऍड करून घ्यायचं. टेक्स्ट पीएनजी असेल बघून
बघू शकता अशा प्रकारे हा टेक्स्ट पिन जो बनव आणि एकदम फूट कडक आहे, एकदम कॅलिग्राफी टाईप आहे आणि अशा प्रकारची पिन जी तुम्हाला अजूनही कोण दिली नसणार मी तुम्हाला सांगू देतो. बघू शकता म्हणून फूट कडक मध्ये पिन जाईल आणि याची जी ड्युरेशन आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आणि परत तुम्हाला ट्रान्सपोर्टचे ऑप्शन क्लिक करून आलं तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं बघू शकता अशा प्रकारे आणि परत ऑप्शन क्लिक करून आलं झुमआउट करून घ्यायचं अशा प्रकारे झुमआउट केल्यानंतर परत तुम्हाला इथून व्यवस्थित झाला सेट करून घ्यायचं बघू शकता म्हणून अशा प्रकारे तुमचे सेट होऊन जाईल आणि बघून अशा प्रकारचे पिन जे आहेत तुम्ही जर तुम्हाला दिलं तर बघून एकदम म्हणजे तुम्हाला दुसरे पिन जे आवश्यकता असेल तुम्हाला टॉप 5 बघून पिन जे मी दिलेले आहेत त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत ते पिन जे बघून फूट कडक आहेत अशा टाईपचे कॅलिग्राफी आहेत म्हणून हे ते पण तुम्हाला मिळून जाते म्हणून बघू शकता अशा प्रकारे आपल्या या पिन जे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्याला आता शेक इफेक्टला ऍड करून घ्यायचं शेक इफेक्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं बॅक यायचंय आणि आपलं जे शेक इफेक्ट प्रीसेट लिंक असेल त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर जो आता फर्स्ट वाला इफेक्ट बघू शकता हा फुल कडक इफेक्ट आहे बघून या इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून सिम्पल 3 डॉटवरती क्लिक करून बघून कॉपी इफेक्ट करून टाकायचंय कॉपी इफेक्ट केल्यानंतर बघून तुम्हाला इथून बॅक यायचंय पूर्णपणे बॅक आल्यानंतर परत जो आपण आता प्रोजेक्ट क्रिएट करत आहोत त्या प्रोजेक्टवरती तुम्हाला काय अशा प्रकारे जायचंय आणि आता खाली स्क्रॉल डाऊन करायचं तुम्हाला काय अशा प्रकारे आणि जो फर्स्ट वाला आपला टेस्ट पेज असेल त्यावरती क्लिक करायचं सिम्पल आणि इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून टाकायचंय बघू शकता म्हणून अशा प्रकारे आपल्या इमेजला म्हणजे इफेक्टला इफेक्ट वेगळा ऍड होऊन गेलेला आहे अशा प्रकारे इफेक्ट ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं परत जो दुसरा वाला पिन जे असेल पिन वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करायचं सिम्पल 3 डॉट वरती क्लिक करून बघून पेस्ट इफेक्ट करून टाकायचं बघू शकता म्हणून फुल कडक मध्ये याला सुद्धा तुमचा इफेक्ट ऍड झालेला आहे आता बघून परत तुम्हाला स्क्रॉल डाऊन करून जो आता आपण एक कॅलिग्राफी टाईप टेक्स्ट टाईपचा जो इफेक्ट पिन जे ऍड केलाय त्याला तुम्हाला एक इफेक्ट ऍड करायचा त्यासाठी तुम्हाला त्या पिन वरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून सिम्पल 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं बघू शकता बघून ह्याला तुझ्या तुमचा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित ऍड झाला आणि एकदम फुल कडक स्टाईल मध्ये बघून हा जो इफेक्ट आहे हा सुद्धा तुमचा ऍड झालेला आहे बघू शकता फुल कडक मध्ये बघून ह्याला तुमचा हा इफेक्ट ऍड झालेला आहे तर आता तुमचे राहिलेले म्हणजे जे काही इमेजेस आहेत त्यांना तुम्हाला शेक इफेक्ट ऍड करायचा आहे त्यासाठी बघून तुम्हाला परत बॅक जायचं आणि परत आपल्या आहे त्या शेक इफेक्ट प्रीसेट लिंक वरती तुम्हाला काय अशा प्रकारे जायचंय प्रीसेट लिंक आल्यानंतर आपला जो दुसरा वाला इफेक्ट असेल बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून बघून सिम्पल कॉपी इफेक्ट करून टाकायचं म्हणून हा इफेक्ट फुल कडक मध्ये तर परत तुमचे आहे ते प्रोजेक्ट वरती जायचं बघून आणि आपलं जे काय आता बघून इमेजेस असतील त्यांना हा पेस्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करण्यासाठी तुम्हाला सिम्पल स्क्रॉल डाऊन करायचं आणि आपले इमेज असतील ते तुम्हाला काय प्रकारे जायचंय आणि खाली स्क्रॉल डाऊन करून बघून तुमचा जो फर्स्ट वाला इमेज असेल ती इमेज वरती सिम्पल तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिम्पल तुम्हाला इफेक्ट वरती क्लिक करून बघून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून टाकायचं होऊ शकता म्हणून ह्याला तुमचा एक इफेक्ट ऍड झालेला आहे अशा प्रकारे तुमचे जे काही सर्व इमेजेस आहेत म्हणून त्यांना हा इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर आपल्या सर्व इमेजेस न बघून मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो ओके तर भावनं बघू शकता आपल्या सर्व इमेजेस ना मी आता जो शेक इफेक्ट आहे तो पेस्ट करून टाकलेलो तर आता तुम्हाला काय करायचंय का ओरली इफेक्टला ऍड करायचं आहे ओरली इफेक्टला ऍड करण्यासाठी तुम्हाला सिम्पल आपलं जे 12.29 बीट मार्क आहे ते तुम्हाला जायचंय आणि सिम्पल प्लस वरती क्लिक करून इमेज आणि व्हिडिओ वरती क्लिक करून व्ह्यू ऑल वरती क्लिक करून घ्यायचंय याच्यानंतर तुम्हाला एका ओरली कडक इफेक्टला ऍड करून घ्यायचंय भावनं बघू शकता म्हणून अशा प्रकारे इफेक्टला मी इथून ऍड करून घेतलाय हा इफेक्ट म्हणून फुल कडक आणि अजून पण अशा प्रकारचा जो इफेक्ट तुम्हाला कोणी दिलेला नसणार मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो हा फुल एडिटेड इफेक्ट मी तुम्हाला एडिट करून दिलेला आहे आता तुम्हाला काय करायचं ब्लेंडिंग अँड ओपेसिटीच्या ऑप्शन क्लिक करून लेटेंट वरती क्लिक करून तुम्हाला सिम्पल याला स्क्रीन करून टाकायचंय बघू शकता म्हणून आपला कशा प्रकारे हा इफेक्ट ऍड झालेला आहे तर याची जी ड्युरेशन आहे म्हणून तुम्हाला इथून सिम्पल काय करायचंय जे आपल्या 14.20 सेकंद इथे जायचंय आपल्या इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करून घ्यायचंय आता बघून आता खूप जण म्हणते की आता खूप बीट्स आहेत त्या आपल्या सारख्या ऍड करायला लागणार आहे तर तुम्हाला तुम्हाला मी ते ट्रिक सांगून देतो काय करायचं आपल्या इफेक्ट वरती क्लिक करायचंय लेअर वाला ऑप्शन वरती क्लिक करून सिम्पल तुम्हाला कॉपी लेअर करून टाकायचंय आणि आता बघून तुमचे जे काही बीट्स आहेत त्या बीट पेस्ट जायचं सिम्पल हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून टाकायचा बघू शकता ऑटोमॅटिकली जो इफेक्ट होतो पेस्ट होऊन जाईल एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करून टाकायचा आहे आणि परत तुम्हाला आपला जो इफेक्ट होतो पेस्ट करून टाकायचा आहे बघू शकता म्हणून अशा प्रकारे तुमचे सर्व बीट्स आहेत त्यानुसार तुमचे इमेजेस काय ऍड करून घ्यायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे तुमची जी एडिटिंग आहे थोडी सोपी होऊन जाईल म्हणजे काही तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर परत मी तुम्ही एक इफेक्ट पेस्ट करून टाकतो बघू शकता म्हणून तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही फक्त इफेक्ट कॉपी करायचंय कट करायचं आणि पेस्ट करायचं आणि एकदाच आपण कॉपी केलं त्याचा काही विषयच नाही फक्त पेस्ट आणि एक कट करायचंय त्यामुळे परत तुम्ही काय करतो पेस्ट करून टाकतो बघून बघू शकता हा इफेक्ट मी पेस्ट करून केला आणि एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो तुम्हाला सिम्पल कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे बघून ही जी प्रोसेस आहे तुम्हाला करायची आहे तुमच्या सर्व बीटच्या मदतीनुसार बघू शकता मित्रांनो आपला जो हा इफेक्ट आपण पेस्ट करून दिलेला एकदम खतरनाक इफेक्ट आहे आणि हा तुमच्या बीट्सनुसार इफेक्ट आहे बघून म्हणजे तुमचे आता गनशूटचा एक इफेक्ट असेल बघून बघू शकता या बीट्सनुसार तुमचा हा इफेक्ट आणि शेक इफेक्ट ऍड झालेला आहे म्हणून आता आपले जे शेक इफेक्ट आणि आपलं ओव्हरऑल इफेक्टचं काम झालेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओच्या स्टार्ट पोझिशन जायचं काय अशा प्रकारे
स्टार्ट स्टार्टिंग पोझिशन आल्यानंतर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, इथून प्लस वाला जे आयकॉन असेल ते प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करून टाकायचं आहे. इमेज आणि व्हिडिओवरती क्लिक करून व्ह्यू वाल वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून एका बाजूला तुम्हाला व्हाईट बॉर्डर पीएनजी सिम्पल ऍड करून घ्यायचं आहे. तर इथून काय करतो आपलं जे व्हाईट बॉर्डर पीएनजी असेल बनवून, तर त्याला मी इथून अशा प्रकारे काय ऍड करून घेतो बघू शकता का ना. अशा प्रकारे या व्हाईट बॉर्डर पीएनजी ऍड करून घेतलंय. तर जी ड्युरेशन आहे तुम्हाला व्हिडिओचे एंड पर्यंत न्यायचे बघून अशा प्रकारे, आणि या ऑप्शन वरती क्लिक करून ड्युरेशन तुम्हाला पूर्णपणे आपल्या व्हिडिओवरती घेऊन यायचे बघू शकता का ना. फायनली जसं तुम्ही गेम व्हिडिओ पाहिला होता तशा प्रकारचा सेम टू सेम आपला आत्ता व्हिडिओ तयार झालाय. तर आता तुम्ही तुमच्या मित्राचे व्हिडिओ बनवू शकता आणि त्याच्या बटनला हा व्हिडिओ ठेवू शकता आणि तुम्ही जो इंस्टाग्राम रील्स वरती हा व्हिडिओ अपलोड केला तर बघून 99% हा व्हिडिओचा जो पॉप्युलर होण्याची शक्यता असते. तर बघून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरती सेटिंग लागून एक ऑप्शन दिसेल शेअर वाला, त्या शेअर वाला ऑप्शन होती सिम्पल.